प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खानदेशात महत्त्वपूर्ण असलेल्या आखाजी सणावर मर्यादा असल्या तरीही ग्रामीण भागात मात्र या सणाचा उत्साह कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अथानी कैरी तथानी कैरी, कैरी जोका खायव, कैरी तुटणी खडक फुटना, जुईजुई पाणी वायव, जुईजुई पाणी वाहे तळी बंगळ्यासना बाजारव, ही आणि अशी अनेक अस्सल ऐराणी बोली भाषेत स्त्री प्रधान लोकगीता खानदेशात अक्षय तृतीयाच्या अर्थात आखाजी या सणाला दारोदारी कानावर पडतात। खानदेशात आखाजी हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाला लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात। माहेरी आल्यानंतर ते आपल्या मैत्रिणींमध्ये रमून गल्ली बोळात झोका बांधून आखाजीची लोकगीते गातात। आखाजीच्या सणानिमित्त आजही तेवढंच आकर्षण जाणवतं। खानदेशातील ग्रामीण भागात गल्लोगल्लीत तुम्हाला सासुरवास विसरून महिला अशा मुक्तपणे झोक्यावर एकमेकांसमोर झुलत गाणं म्हणत स्त्री स्वातंत्र्याचा आनंद उपभोक्त्यांना नजरेस पडतात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणावर अनेक मर्यादा आल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र मोठ्या उत्साहाने आखाजी हा सण साजरा होताना दिसून येत आहे। या सणाच्या निमित्ताने अनेक सासरवासिनी या माहेरी येत असतात। माहेरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत या सासरवासिनी आणि आपल्या बालपणाच्या मैत्रिणींसोबतही भेटत असतात आणि त्यांच्यासोबत छानपैकी झोका खेळणे, फुगड्या खेळणे यांसारखे खेळ खेळून आपल्या बालपणीचा आनंदही घेता येत असल्याने या महिलांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं। 8 दिवस पासून आखाजीनी वाट देखील आणतो की भाऊ इनबॉलेवाले, भाऊ इनबॉलेवाले गाड्या चालू आहे ना, आणि मग भाऊ लेवाले जुनाने, तर मग भाऊनी दुसऱ्या गाडी मागे गाडी लिसनू ना आणि मी आखाजीला बोलू, इतका आनंद जाय, इतका आनंद जाय, तर काय सांगू तुम्हाला। जवळ आईकडे उन्हू, आईनी सकाळी पुरणपोया कर्यात, पुरणपोया खाद्यात, लगेच झोकावर बांधेल होता, झोकावर बसणूच, झोका खेळणूच, सगळ्या मैत्रिणी भेटणूच, सगळा आनंदच आनंद, आनंद असा जाय की गगनात मावे ना एवढा आनंद जाय, असे आखाजीना आनंदच आनंद जाय। तिला तो झोका खेळायचा आनंद असतो, गाणे म्हणण्याचा आनंद असतो, तिला नटून थटून आखाजीच्या दिवशी फुगड्या खेळायला जायचं असतं, नंतर आईच्या हातचं तिला पुरणाची पोळी खायची असते, भावासोबत तिला म्हणजे आखाजीसाठी साडी घ्यायला वगैरे जाणं असतं, त्याच्यामुळे ती वाट बघत असते। आणि ते आपल्या आखाजीच्या याच्यात म्हटलेच आहे, आखाजी सारखा सण नाही, भाऊ माले लेवाले उन्हा नाही, भाऊ तू लेवाले येणार। बालपणीचा काळ सुखाचा, बालपणात रमता येतं। आखाजी या सणाच्या निमित्ताने सर्व माहेरवाशिनी आम्ही आखाजीसाठी माहेरी येतो आणि माहेरात येऊन आम्ही झोके खेळणं, पुरणाची पोळी हे म्हणजे मांडे खाणं, हा आनंद एकमेकींना भेटून झोके खेळून गप्पा गाणी आणि एकमेकींबरोबर मजा हसणं हे सर्व करून हा आनंद मला इथे मिळाला आहे की जो आनंद मी बालपणात लहानपणीच जो आनंद विसरले त्या आनंद तो आनंद मला पुन्हा अनुभवता आला आखाजीच्या निमित्ताने आणि झोका खेळताना मी त्या आनंदात कुठेतरी रमले। आता हे जे कोरोनाचं वातावरण सुरू आहे यात सगळीकडे जे दुःखाचं सावट आहे त्यातनं थोडंसं बाहेर पडून हा आनंदच्या पुरणाच्या पोळीचा सगळं सागर संगीत, पुरणपोळी, आमटी, रशी, भात, कुरडई, भजी हा नैवेद्य आम्ही पहिले त्यांना देतो, आमच्या पूर्वजांना, मग नंतरच आम्ही खायला सुरुवात करतो। आणि ह्या 3.5 मुहूर्तापैकी असलेला एक सण, त्याला सगळ्यात महत्त्वाची जी पुरणपोळी असते जी मांडा म्हणून आम्ही बनवतो, ती आजच्या सणाला आवर्जून घरोघरी केली जाते आणि आम्ही ती आज पुरणपोळी खाऊन आनंद बालपणीचा आणि आज आनंद आम्ही तो घेतला। पितरांची सेवा करण्याचा दिवस मानला जातो। दुपारी 12 वाजेनंतर पितरांना आंब्याचा रस तसंच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळीचा आस्वाद संपूर्ण कुटुंबासह घेतला जातो। आखाजीच्या दिवशी खानदेशातील प्रत्येक घराघरात हे दृश्य पाहायला मिळते। या सणाच्या निमित्ताने आपल्या वाडवडिलांसाठी खापरावर बनवलेल्या पुरणपोळ्या आणि आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखवल्याने वाडवडील आपल्याला आशीर्वाद देतात अशी अनेक कुटुंबांची श्रद्धा असल्याने मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने हा नैवेद्य दाखवला जात असतो। हा
पुरणपोळीचा नैवेद्य तयार करण्यासाठी महिला आदल्या दिवशीपासूनच नियोजन करीत असतात. आखाजी दिवशी खापरावर म्हणजेच माठावर ही पोळी तयार केली जाते. ही पोळी तयार करण्यासाठी खास लोकवन गहूच वापरला जातो. कणकेमध्ये पुरण भरल्यानंतर हातावरच्या हातावर ही पोळी तयार केली जाते. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या पोळ्या तयार करण्याचा कसब घराघरात महिलांना असते. हा स्वयंपाक करताना ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने गायली जाणारी लोकगीते गाऊन महिला स्वयंपाक घरात करण्याचा आनंद घेत असतात. यामध्ये अनेक वेळा ज्येष्ठ महिलांचा आदर सन्मान राखून एकमेकांवर गमतीने टीका टिप्पणीही केली जात असते. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक महिलांना आपल्या घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले असल्याने आज आखाजी सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या माहेरी येऊन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप तक न्यूज मराठी.